संभाजी आरमारच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. संभाजी आरमारच्या वतीनं नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संभाजी आरमार दिनदर्शिका 2021 प्रकाशन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. संघटनेची स्थापना झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकानं अनुभवला. महाराजांच्या सर्व मोहिमा यशस्वी झाल्या, यातील काही मोहिमा या दिनदर्शिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या असून या प्रकाशन सोहळ्याला चित्रकार नितीन खिलारे, यशवंत बिराजदार, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, तुकाराम जाधव, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सर्वदे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, उपशहर प्रमुख सागर ढगे, नितीन पेंटर, शहर संघटक अनिल छत्रबंद, सचिव राहुल यमगर, संपर्क प्रमुख सागर संगवे, सोमनाथ मस्के, गणेश ढेरे, सचिन लंगाळे, मल्लिकार्जुन पोद्दार, सुधाकर करणकोट आदींची उपस्थिती होती. 2008 संघटनेची स्थापना झाली. पहिल्या वर्षापासून संभाजी आरमार दिनदर्शिका प्रकाशित करीत आहे. आजची 13वी दिनदर्शिका आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर किंवा हिंदवी स्वराज्यावर तयार केलेली आहे. पहिल्या वर्षी देखील अशाच पद्धतीने आपण हा बॅनरवर असलेला फोटो छत्रपती संभाजी महाराजांचा दिनदर्शिकेच्या अग्रस्थानी घेतलेला होता. आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर जगभरामध्ये आपल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून या फोटोचा प्रसार झाला. बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला फोटो बघायला मिळतो.